की भाई साहेब मी मॅजिकला तर नाही आलोय. ते नमस्ते नमस्ते. 2024 चा बेस्ट सनसेट पाहिला. फोटो भाई सगळे फोटो काढतायत काढा. सगळ्या इंडियामध्ये मला कोणी एवढा भाव दिला असता तर कुठेतरी पोहोचलो असतो मी. मित्रांनो आपण ही 51 ची बस घेऊन इथे आलोय मॅजिक सिटी. तुम्ही पाहू शकता मस्त वाईब्स आहे आतमध्ये. बघूया आता कसं काय आहे आतमध्ये काय कसा विषय असतोय. चला जाऊ आणि आपण बघू काय विषय. ऑलराईट तर मित्रांनो ताशकेंटच्या सगळ्यात भारी जागाची बोलतात इकडची लोक मॅजिक सिटी मध्ये. भाई साहेब इकडची वाईब्सच वेगळी आहे. हे जे कझाकिस्तान मध्ये अरबाज स्ट्रीट आहे तसा हा इकडचा अरबाज स्ट्रीट तुम्ही म्हणू शकतात. फुल लिटअप आहे, फुल लिटअप. जस्ट बिकॉज आज नवरोज आहे यांचा फेस्टिवल. मी तुम्हाला सांगितलं भाई जिकडे तिकडे जातोय. बघा नेक्स्ट लेवल, नेक्स्ट लेवल आहे. आता आपण बघून घेऊ तुम्हाला आधी दाखवतो कसं काय आहे. इथे लाइटिंग्स तुम्ही पाहू शकतात नेक्स्ट लेवल लाइटिंग्स. असं वाटतं कुठेतरी युरोपमध्ये आलो आहे. आणि हे इकडचं यांचं जे आहे ते एक डिझनी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्ही बोलू शकतात एक लाईट व्हर्जन ऑफ यांचा डिझनी डिझनी वर्ल्ड. ओ नेक्स्ट लेवल, नेक्स्ट लेवल. म्हणजे राईट टाईमला आलो आहे मी. जास्त काळोखला पण नाही आलो आहे, जास्त लवकर पण नाही आलो आहे. मस्त आहे बघू. आणि इथे असे शॉप्स पण आहेत तुम्ही पाहू शकतात भरपूर काय काय असे शॉप्स आहेत तुम्हाला. आणि लोक मला असे बघतायत पण मला मजा येते. ओ भाई साहेब दिस इज नेक्स्ट लेवल व्ह्यूज गाईस. इकडे तुम्ही पाहू शकतात. मला समजत नाही इकडे जाऊ की इकडे जाऊ. पण मला 2 मिनिटांसाठी असा फील होत आहे की भाई साहेब मी मॅजिकला तर नाही आलोय. मस्त आहे इकडचं. या लोकांनी हे ठेवलं आहे तुम्ही पाहू शकतात भरपूर इथे रेस्टॉरंट्स आहेत, हॉटेल्स आहेत, भरपूर काय काय आहे. मॅजिक पार्क करून आहे आणि मस्त आहे भाई. आणि तुम्हाला एक सांगतो याची इकडे आतमध्ये यायची एकही रुपया कॉस्ट नाही म्हणूनच तर मी आलो आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकतात थीम असे भरपूर काय काय आहे तिकडे तुम्ही पाहू शकतात. आणि बसरी बाबा बिबा ठाबा पिझ्झाचे भरपूर आउटलेट्स काय काय भरपूर काय काय. तर बघू आपण थोडं इथे एक्सप्लोअर करू आणि मग तुम्हाला सांगतो काय करायचं. भाई प्रॉब्लम इथे असा आहे की भाई सगळे लोक फोटो काढतच चालले. कोणाच्या फ्रेममधून घुसतो आहे आता काय करणार भाई. आता आयुष्यामध्ये डिझनीलँडला जायचं काय बोलतात मूर्त. बट ते जायच्या आधी आपण इकडे तरी येऊन बघूया कसं काय आहे विषय सगळा. इथे मला लोक थांबवत आहेत आणि मला फोटो काढायला म्हणत आहेत यार. भाई आता म्हणजे कळत नाही याच्यासोबत फोटो काढवायचे ते 2 मिनिट म्हणजे ऑकवर्ड वाटते यार. मी काय एवढा हे कोण आहे नाही त्यांना बस इंडियन चमडी दिसली तर भाई फोटो काढायचे. आणि ते पाहू शकतात असं गेम्स आहेत. बघू जाऊया आता आतमध्ये बघूया कसं काय आहे ते एव्हरीथिंग. हॅलो सलाम थँक यू रकमत इंडिया इंडिया हिंदुस्तान. आता काय बोलू यार अर्धा तास तर माझं इकडे जॉईन. सगळ्या इंडियामध्ये मला कोणी एवढा भाव दिला असता तर कुठेतरी पोचलो असतो मी यार. काय प्रॉब्लेम नाही भाई. म्हणजे तुम्ही कुठे पण जावा तुम्हाला तिकीट नाही पे करायची. येस नाही पे करायची. 1 रुपयाही नाही पे करायचा आहे. त्याच्यामध्ये ॲक्वेरियमही आहे लहान लहान पोराची. म्हणजे ऑलमोस्ट बघायला गेलं तर लहान पोरांचाच जागेचा विषय आहे. तुम्ही कुठेही जावा भाई फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे भाई नेक्स्ट लेवल, नेक्स्ट लेवल. समोर पण जो व्ह्यू आहे तो नेक्स्ट लेवल आहे. हे बघा वाव. Yandus Festival. Okay. You know, it's near, it's located in the left side okay. of this lake. Okay, okay, sure. Thank you very much. Yeah, rakmat, rakmat. Have a nice day. Yeah, same to you. आता यांनी मला हे काय दिलंय हे आपल्याला काय करणार आहे. कारण मी एक सांगेन ज्याला पण असं फेमस सेलिब्रिटीवाली फिलिंग एक्सपिरियन्स करायची ना भाई उझबेकिस्तानचा व्हिसा काढा या आणि एक्सपिरियन्स करा भाई. म्हणजे अरे यार फोटो काढूत काढूत म्हणजे जाऊ दे म्हणजे ओळख ना पाळत तशीवाला सीन आहे. आयला फोटो काढतायत चला जे पण आहे
कारण प्रोबॅबली मी आत्ता जस्ट माझा मे बी समजू शकता 2024 बेस्ट सनसेट पाहिला, काय मस्त सनसेट झाला, तुम्ही पण पाहिला असेल. आणि आता मला कळत नाही कुठे जायचं, काय कुठे काय काहीच कळत नाही. बट बघू, आता हा अख्खा मोठा पार्क आहे, बट अख्ख्या पार्कमध्ये आपण काय काय कवर करणार. आधी जेवढं चाललो आहे आणि हसत आहेत मला लोकं. ठीक आहे, बघू आता अजून कुठे काय जायचं आपण बघूया. ओ बँड, ही इथून खालून बोस आली. मी बोललो काय चाललं खालून. तर आता बघू, भूक तर लागली आहे, बट आज असं आहे की आपण वेजच खाऊ शकतो. चिकनचा तर तुम्हाला माहिती आहे ते काय विषय चालतो. तर बघू आता काय कुठे एक्सप्लोअर काय करायचं कळत नाही, बट चला बघू. इथे तर सगळं खायचं स्टॉल दिसते, सगळं हॅपनिंग जे होतं तर तिथे गाणं वाजते. तिकडे जाऊन आपण बघूया काय वाजते आपण. नमस्ते नमस्ते इंडिया 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 चालू झालं. सेल्फी विल्फी सेल्फू सेल्फू फोटो काढतायत. ओ नमस्ते 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 दे कुछो मजा ओचा वो हिंदुस्तान हिंदुस्तान ओ सुरखंदर है हिंदुस्तान है वो हिंदी हिंदी इंडिया इंडिया या पक्का जी बोल सो वो 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 हिंदी हिंदी इसके वो वो तिता ये सलाह को दे भाई ओ नमस्ते नमस्ते दवाई ओचे बाय 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 बाय. हां नियत नियत दादा वा फोटो या फोटो वही सगळे फोटो काढतायत काढा. हा होता एक ताशकेंटचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. यामध्ये मी नाईट लाईफही कवर केली आहे आणि आता वाजले 7:30 बट आता मी प्लॅन करतो म्हणजे हॉस्टेलवर जायचा. कारण की काय म्हणजे असं काय एवढं खास नाही आहे नाईटसाठी बघायला गेलं तर. म्हणजे आतमध्ये शो वगैरे चालले तुम्हाला दाखवलं जसं आहे तेवढंच, पण मस्त होतं कॉन्सेप्ट वगैरे, मला तर आवडला. आणि मी आता इथून निघतो आहे, आता आपल्याला बस पकडायची आहे. पण आता मी विचार करतो काहीतरी खाऊन जाऊ. पण आता प्रॉब्लेम तेच आहे की व्हेज कुठे भेटेल आज. कारण की चला बघू आता कुठे आपल्याला व्हेज बॅग खायला भेटते. जसं पण भेटतं मी तुम्हाला अपडेट देतोच. आणि बट हा ब्लॉग मी इथे अपडेट काय देतो आता बघू मी काहीतरी खाईन. आणि ते आता काय मी रेकॉर्ड नाही करत बसणार, तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच एका चांगल्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपला लास्ट दिवस आहे उझबेकिस्तानमध्ये. उद्या आपली रात्री फ्लाईट आहे, म्हणजे परवा पकडून चला. पण उद्याच चेकआउट करून मी एअरपोर्टवर जाणार आहे. कारण की कशा आपण उगतचा दिवस चेक इन करा. तर येस, काय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. भेटूया असं एका चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय.